श्री स्वामी समर्थ, भगवंत हा स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचे जीवन किती रहस्यमय होत असेल याची कल्पना करावी. आपल्यासारख्या व्यवहारिक प्रपंचिक माणसांना भगवंतांचे चिंतन करण्यात एकच अडचण येते, ती म्हणजे व्यवहार आणि साधना यांची जोड घालणे. आपली अशी कल्पना असते की भगवंतांचे चिंतन करणारा माणूस व्यवहार करू शकत नाही. तुकाराम बापूंसारख्या परमात्मा चिंतनात बेभान झालेल्या पुरुषांची गोष्ट निराळी. आपल्यासारख्या माणसांना आपला व्यवहार अत्यंत बरोबर केल्यानंतर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली असे म्हणता येईल. खरे पाहिले असता सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.